प्रस्थापित झाली होती. आंबालेकर सामान्य मराठा समाजातला माणूस, कुणबी समाजातला माणूस येणार, ह्याचा फायदा व्हावा पार्टीच्या आधारावर ही संस्था निर्माण झाली होती. इथं अनेक दिवसापासून आमच्या मागण्या होत्या की याची स्वायत्तता राहणं गरजेचं आहे. इथं तो एक अधिकारी गुप्ता म्हणून होता जो राष्ट्रपती राजवटमध्ये त्यांनी परिपत्र काढले, अनेक जीआर काढले, जे मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याची कल्पना नव्हती. आणि ती आमची मागणी होती की त्याला इथं हाकलून काढायला पाहिजे, तो इथं याच ह्याच्यात तो राहून चालणार नाहीये, ही आमची दुसरी मागणी होती. तिसरी मागणी ही होती की पर्याय सारखा चांगला अधिकारी तो परत तिथं रुजू होणं गरजेचं आहे, ही तिसरी मागणी होती. आणि या तीन मागण्या सोडून सुद्धा मी माझ्या वतीने मी बोललो होतो की मागच्या मी सारथीला ज्यावेळी भेट दिली त्यावेळी पर्याय तिथं होता. पर्यायची माझी भेट त्यावेळी पहिल्यांदा झाली आणि तिथं सुद्धा पर्यायांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं जर माझ्याकडनं काय भ्रष्टाचार झाला असेल तर मी चौकशीला थर्ड पार्टीकडे जायला तयार आहे आणि जर काय मी प्रूफ झालो तर माझ्यावर कडक ते कडक शिक्षा सुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणजे एवढं सगळं पारदर्शक असल्यावर हा गुप्ता एवढा खेळ का करत होता, हा आमचा मोठा प्रश्न होता. पण मला आनंद आज हे आहे की उद्धव साहेबांनी, उद्धव ठाकरेजींनी मला आता फोन केला होता. स्वतः खुद्द मंत्री महोदय आमच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला जिनी चालना दिली त्या 58 मोर्चेत सुद्धा जे एकनाथ शिंदेजी सुद्धा इथं आलेले त्यांनी सुद्धा सरकारच्या वतीनं या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय. याबद्दल मी मनापासून परत एकदा उद्धवजींचं आणि एकनाथ शिंदेचं मनापासून.